ओके हेलो विनायक, आवाज हाँ ऐकू सर, तो? आवाज ऐकू तो? जिस क्लियर था। हेलो, हाँ सर, आवाज है तो। हाँ माझा येतो तुला आवाज? हो, यस, गुड इवनिंग। गुड इवनिंग, कैसे आप? मी मस्त, तू सांग। थैंक यू, सगळ्यात पहिला तू मी इन्व्हाइट मस्त मस्त केल्याबद्दल। मस्त मस्त। हो, कारण आता चर्चा खूप चालू आहे गापची, त्यामुळे हो, म्हटलं आपण तुमच्यासोबत संवाद थैंक साधूयात। यू, थैंक यू सो मच बाकी तू कसे बोलून कसे देतो। प्रमोशन वगैरे कसे चालू आहेत? प्रमोशन अजून इतकी गडबड नाही सुरू आहे, पण चाललंय। पोस्टर लावणं, सोशल मीडियावरून हॅमर करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचणं। सध्या ही पहिली फिल्म असल्यामुळे बरोबर लोकांपर्यंत बरोबर पोहोचणं खूप महत्वाचं। कारण मी बरोबर बरोबर सीमा भागातला मुलगा, मुंबईतल्या किंवा महाराष्ट्राच्या लोकांना माहिती नाही कोण आहे, काय काम केलंय, काय करतोय, त्यामुळे सध्या तरी लोकांपर्यंत राईट राईट राईट, पोहोचणं सगळ्यात महत्वाचं आहे। खूप महत्वाचं, बरोबर राईट हो, पिक्चर तरी आता लोकांच्या स्वाधीन केलेला आहे, पुढे काय होईल त्याचं भवितव्य माहित नाही, पण ऍटलीस्ट लोकांपर्यंत पोहोचणं तेवढंच आपल्यासाठी आहे, ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता सध्या। नाही, आम्ही पण पाहतोय म्हणजे चर्चा खूप आहे गाप बद्दल आणि खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत। आपले हो, पोस्टर, आपले टीजर, आपली गाणी यामध्ये खूप चांगले प्रेक्षकांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत आणि चांगलं वाटतंय। ऍक्च्युली आणि तुमचं काम पाहतोय आम्ही थँक्यू तुमचं। सो मच। आता उत्सुकता तर आहे, पण एक धडधड असे भीती 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 आहे। हे पोटामध्ये बरोबर ना आपल्या बरोबर पोटामध्ये बरोबर मशीन नळवा कालव सुरू आहे सध्या पोटामध्ये, तेव्हा तशा राईट पद्धतीचं राईट सध्या राईट राईट झोप उडाली आहे। हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार। सर, आवाज थोडा का आवाज, वाजायचा तिथे? एक सेकंड। हा एकच मिनिट। सर, नमस्ते सर, ओके, कसे आहात? मी छान, तुम्ही कसे आहात? बर, मी ओळख करून देतो, उत्कर्ष पाटील हो, हे होस्टिंग वगैरे करतात, ओके। आपले इंटरव्यू वगैरे म्हणजे आपल्या चॅनलवर इंटरव्यू वगैरे हेच घेतात, आणि नाव यावेळी नाव आपली ऐकलं दोघे जण आज समोर भेटायची, तुमच्यासोबत बोलतोय। भेटण्याची योग आला आज। बरोबर, आम्ही पोस्टर पोस्टर पब्लिश केलं त्यावेळी होतो ना कोल्हापूरमध्ये, होतेच ना? हो, त्यावेळी आपली आलो। दोघांची, तुम्ही आणि विनायक दोघे पण होता तेव्हा, आपली भेट झाली होती। राईट राईट राईट, हो, पण तेव्हा ती खूपच धावपळ होती, त्याला तेव्हा प्रॉपर वेट धावपळ वेळ होता, नाही देत आला तुम्हाला, पण एक हो ना बोलता हो आलं ना, नाही। धावपळ होती, हो त्यावेळी टाइम पिरियड पण कमी होता, पण हो, आपली आपली भेट पण चांगली झाली होती त्यावेळी, आणि होती तो। चित्रपटाबद्दल पण चांगली ओळख झाली होती, माहिती झाली होती, आणि बरोबर, तेव्हापासून ती उत्सुकता जी लागण्याची आतापर्यंत आहे अजून, आणि त्याबद्दल काम करायला अजून आवडतंय, इंटरेस्ट आहे त्यामध्ये आणि मजा येते थोडक्यात। थँक्यू। बर, बाकी काय कन्सेप्ट कसा कसं सुचला सर तुम्हाला? माझ्या टेक्निकल, सॉरी कन्सेप्ट कन्सेप्ट कसा सुचला, हा सॉरी, विषय कसा सुचला? कन्सेप्ट आता हे बऱ्याच वेळा मी तसं बऱ्याच मुलांनी सांगितलं आहे, पण आता जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी एकदा परत, की मी 2013 ला ना एक शॉर्ट फिल्म केली होती, द प्रॉमिस नावाची स्त्री ओके ओके मुलाची ओके, फिल्म होती। आणि तेव्हा राईट राईट, ऍक्च्युली याची बॅकग्राऊंड थोडीशी मजेशीर आहे, पण मी 2013 ला थोडस बास म्हटलं होता, इंडस्ट्री बास, फिल्म मध्ये आपण काम नाही करायचं होतं। आणि थोडासा आता मी त्या एका झोन मध्ये होतो, निगेटिव्ह झोन मध्ये होतो, आणि सोडायचं असं धोक्यात होतं। आणि मग मी ठरवलं की बाबा एक शेवटची शॉर्ट फिल्म करायची आणि इंडस्ट्रीला बाय बाय करायचं, आणि आपलं लेक्चरशिप कडे मोर्चावर व्हायचं। आणि लकीली मला अरे जी बाप, कन्सेप्ट सुचली, एक 2-3 वेळा कन्सेप्ट सुचलेल्या स्त्री महत्वावरती, त्यापैकी एक होती चंद्री नावाची कन्सेप्ट, की एक मुलगा आहे जो आपल्या मशीला गाबलेला रेडा शोधतो आहे, त्याला मुलगी मिळत नाही, एक साधारण गोष्ट होती। पण तेव्हा माझं बजेट नव्हतं, आणि मला तेव्हा मी इंडस्ट्री सोडणार असल्यामुळे मला त्याच्यावर पैसे जास्त खर्च करायची इच्छा नव्हती, पण प्रॉमिस केली, प्रॉमिसला चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि त्यानंतर असं झालं की यार चला आता मिळतो रिस्पॉन्स, तर मग ठीक आहे, मग परत आपला लक आजमावूया म्हणून मी परत तिकडे मोर्चावर आलो। आणि जेव्हा पहिली फिल्म करायची आमचं डोक्यात सुरू होतं की कुठली फिल्म पहिली करावी, तर तेव्हा पहिल्यांदा एक वेगळा विषय होता ज्याच्या आता मी फिल्म करणार होतो, पण बजेट वाईज खूपच जास्त अवाढव्य विषय होता तो।
मग छोटी एस के नावाचा माझा मित्र होता की जो एक्सपायर झाला 6 महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये, तर तो म्हणाला की अशी गोष्ट बघ की जो जी साधी सोपी असेल, त्यात माझे मित्र होते रवींद्र चांदेकर म्हणा किंवा चंद्रशेखर जनवाडे ज्यांचे ज्यांनी म्युझिक केलंय, रवींद्र चांदेकर संकलन केलंय, पाच संगीत केलंय, ते आमचं असं मत पडलं की सोपा विषय बघूया की ज्याचं बजेट कमी असेल काम करायला, कारण पहिला दिग्दर्शन असल्यामुळे कोणी पैसे लावत नाही ना, कोणी तयार होत नाही जनरल, त्यामुळं विशेष असताना मग हा विषय चर्चेत आला आणि सगळ्यांनी म्हणले ठीक आहे तू पटकत आली आपण पुढे बघूया, पटकत आली आली सगळ्यांना ऐकवली, ऐकवल्यानंतर आमचे चंदू सर उत्साही माणूस त्यांनी लगेच रातोरात त्याची ताल तयार केली, शब्द लिहिले आणि संगीत बघितल्यानंतर मग सामा सगळ्यांनाच जोर आला की यार हे काहीतरी छान झालंय आपण करूया, म्हणजे स्क्रिप्ट वाचन झाल्या दुसऱ्या दिवशी जे रेडामस गाण्याची कालच झालेला आहे आणि वसावी शिवारात हे दोन्ही गाणी रातोरा चंदूसाने लिरिक्स देऊन तयार केली, हे आणि इतका जो सगळ्यांना ठीक बसली त्या यानं की नाही यार म्हटलं विचार आपण आता पुढे जाऊ, हे ऍक्च्युली हे तुम्हाला जरी माझा दिसत असला तरी पाठीमागं खूप लोक आहेत, म्हणजे जसं संगीत आता लोकांना आवडतं तर जगवाडे यांचं खूप मोठं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं असेल, तर तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की पार्श्वसंगीत पण असेल किंवा फॉलीचं जे काही काम झालेलं आहे खूप सुंदर पद्धतीनं फॉलीचं काम पण चंदू सरांनीच केलेलं आहे, अशा गोष्टी त्यांना जुळत गेल्या, बरीच लोक इन होत गेली, जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा आम्ही अगदी मोजके होतो 4-5, जसं जसं स्क्रिप्ट ऐकत गेलो लोकांना लोक जॉईन होत गेली आणि आता तो टप्पा आता फायनली 4 वर्षांनंतर नंतर का असे ना पण आता रिलीजला येऊन पोहोचलेला आहे गाव, आतापर्यंत जी प्रोसेस आहे आतापर्यंत जे पोस्टर आउट झालं आपलं आपलं टीजर आउट झाले किंवा गाणे आउट झाले त्याच्यावरून कळते की हे खूप मोठं आणि काहीतरी वेगळं आहे आणि प्रेक्षकांना मजा येणार आहे बघायला आणि खरंच प्रेक्षक उत्सुक आहेत हे बघायला, कारण आम्ही पाहतोय गाणे इतके सुरेख आहेत, त्याचा टीजर इतका सुरेख आहे, इतका तो छान आहे, तेवढी मजा आणि खरंच प्रेक्षक उत्सुक आहे त्या गोष्टींसाठी आणि तुमचं पण पहिला खरं तुम्हाला एक शुभेच्छा त्यासाठी की तुम्ही इतका चांगला विषय मांडताय, इतका चांगला विषय घेऊन आलात प्रेक्षकांसाठी, कारण आतापर्यंत जे फिल्म झाले इंडस्ट्रीमध्ये मराठीमध्ये हे खूप म्हणजे आता थोडक्यात आहे टिपिकल झाले, पण तुम्ही जो विषय आणला आहे तो खरंच खूप वेगळा आहे आणि तो पाहण्यासारखा आहे, प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहण्यासारखं आहे आणि खरंच मजा येईल त्याबद्दल, मी फक्त इथे करेक्शन काय करेल वेगळं असं नाहीये, फक्त आपल्या अवतीभोवती घडणार आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, जे आपण बघतो जनरली सगळीकडे बघतो पण आपण काना डोळा करतो किंवा लक्ष नाही स्टोरी होऊ शकेल त्याची एखादी स्टोरी होऊ शकेल असं कोणाला अजूनपर्यंत वाटलं नव्हतं, स्टोरी मांडली खूप वेगळं आहे असं म्हणणार नाही मी, जनरल सगळे म्हणतात आमचं पिक्चर खूप वेगळं आहे खूप हे आहे, हा सर्वसाधारण विषय आहे आपल्या अवतीभोवती घडणारा विषय आहे, ज्या लोकांनी शेती जनावरं जवळून पाहिलेली आहेत त्यांच्या जवळ जाणारा रांगड्या मातीतला चित्रपट आहे एक असा विषय जो दुर्लक्षित झाला होता, तो फक्त मी मांडायचं काम केलं, वेगळं अजिबात नाही, जे आपल्या आजूबाजूला घडतंय ते फक्त मी त्या चौकटीत दाखवायचा प्रयत्न केला, त्यात माझा अजिबात काय आहे म्हणजे थोडक्यात एक ऑनलाईन किंवा काय सांगू शकाल तुम्ही फिल्म बद्दल आपल्या, ओके तर विषय असा की दादू नावाचा मुलगा आहे साधारण एक तिशी क्रॉस केली त्यानं आणि त्याला लग्नाला मुली मिळत नाही आहे, म्हणजे वरदर्शन वरकरने असं वाटतं की त्याला मुलगी मुली मिळत नाही आहेत, पण तो लग्न करत नाही आहे का त्याचं होत नाही, हा थोडासा एक तो पद्धती बघायला मिळेल, असा मुलगा हा की त्याला लग्नाला मुली मिळत नाही आहेत आणि त्याची आजी जी आहे तिनं आपल्या पेन्शनचे पैसे साठवून एक नळी आणली आणि त्याला गाप घालायचा, त्याला ओपला आली ओपला म्हणजे माझा आली आणि गाप घालायचा आणि विषय आता असा आहे की दादा खेडेगावांच्या मध्ये मिळून एकच रेड असतो गाप घालण्यासाठी, हे मुलगी अक्षरशः मिळत कापून टाकली जातात आणि मित्र उपला आले गाव माझा आली आणि आजी शिव्या घालते की स्वतः पण लग्न करत नाही आणि माझ्या म्हशीला पण तू रेडा दाखवत नाही, हा आजीच्या टोमण्यानं वैतापतो आणि रेडा शोधायला बाहेर पडतो आणि तो ज्या ठिकाणी येतो रेडा घ्यायला त्या त्या रेड्याची मालकीन त्या रेड्यासोबत पळून गेलेली असते, म्हणजे जनरली असं असतं की मुलगा मुलगा मुलगी पळून जातात, हल्ली मुलं मुलं मुली मुली पण लग्न करतात, तर इथं ती जी हिरोईन आहे ती रेड्यासोबत पळून गेलेली असते, मग तो हा आमचा जो दादू आहे तो विडा उचलतो की अरे इथं मला लग्नाला मुली मिळत नाही रेड्यासोबत पळून गेली म्हणजे काय,
तो रेषाचा म्हणतो. म्हणजे असा मुलगा आहे की ज्याला सगळं गाव टोंगा म्हणतात, रेडा म्हणतात. त्या रेड्याचा खरा रेडा शोधताना जो काय माणूस म्हणून त्याचा जो काय प्रवास आहे तो एक दिवसाचा प्रवास आहे, अर्धा दिवसाचा प्रवास आहे. त्या अर्धा दिवसामध्ये तो जो काय त्याचा माणूस म्हणून तो इव्हॉल्व्ह होतो स्वतः 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 आतून. त्याच्या ही ह्याची कथा आहे, त्या त्याच्या प्रवासाची. म्हणजे हा गाव फक्त शारीरिक गाव नाही आहे तर तो वैचारिक गाव आहे. एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक हे असतं की बाबा नवीन काहीतरी घडत असतं, काहीतरी जन्म घेत असतो, नवीन विचार घडत असतात, सकारात्मक ऊर्जा जन्म घेत असतो. तर फक्त शारीरिक गाव नाही आहे. जनरली मी जेव्हा गाव नाव ठेवतो तेव्हा बरेच जणांनी मला टीका केली की म्हणजे आमची टीम सोडून बाहेरच्या लोकांनी अरे कसं नाव आहे अश्लील वाटतं, गाव म्हणजे काय तुम्हाला, तुम्ही अश्लील काहीतरी करायला लागलाय. पण नाही, जर तुम्ही फिल्म बघाल किंवा आता सोशल मीडियावर बरेच जण होतात गाव का नाव ठेवलं की हे थोडं अश्लील वाटत नाही का, तर हे जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की गाव शिवाय दुसरं ह्याला योग्य नाव तुम्हाला नाही मिळणार असं आमच्या टीमला तरी एकूणच सगळ्यांना वाटतं. त्यामुळं काय नाही नोटीस केली सर, आणखीन एक गोष्ट नोटीस केली मी, जी पोस्टर मध्ये जी कॅलिग्राफी केलेली आहे ती म्हणजे लिटरली त्याच्यातून सगळ्या पिक्चरची किंवा चित्रपटाची आपली ना कथा किंवा आपला जो विषय आहे तो समजून जातो. कशी सुचली, कशी याच्यामध्ये याच्यामध्ये माझा एक टक्का पण मयूर कुलकर्णी नावाचा एक खूप चांगला आर्टिस्ट आहे कोल्हापूर मधला, तर त्याला आम्ही आमची कन्सेप्ट पिच केली, आम्ही फ्री हँड दिला होता की बाबा हे असं असं करतो. त्यानं हे त्याचं पूर्ण क्रिएटिव्हिटी आहे, त्यांना त्या पद्धतीने ते केलं, खूप अफलातून केलं. पण मजा अशी आहे की मुंबईत घेऊन आलो, केलं कॅलिग्राफी घेऊन गेलो जे पोस्टर्स विकण्यासाठी, तर बऱ्याच जणांनी अपोज केला की हे नाही मुंबईच्या लोकांना नाही करणार. माझा माझा आणि आमच्या टीमचा असं स्टँड होता की एकदा हा लोकांच्या मनावर बिंबवला हा फॉन्ट की कुठेही दिसला तरी तो कळेल गाब आहे. हा सुरुवातीला थोडा त्रास होईल पण तो गाब कॅलिग्राफी कळाला होती हे गाब आहे. आम्हाला त्याच्यावर बरेच चर्चा जवळजवळ 2-3 महिने आमची इशू सुरू होते की तुम्ही बदला कॅलिग्राफी बदला हे मजा नाही आहे याच्यामध्ये. पण फायनली प्रोड्युसरनी म्हणा की माझ्या टीमनी माझ्या ह्या जो काय माझा स्टँड होता त्याला पाठिंबा दिला आणि बाकी कुणाचं बाहेरच्या टीमचं न ऐकता ते फर्म राहिले. त्यामुळे आता याचं कौतुक होत आहे बऱ्याच फेस्टिवल कॅलिग्राफी आणि कौतुक झालं पाहिजे की आउट ऑफ द बॉक्स विचार करून त्यांनी केली आहे. डेफिनेटली त्यांना क्रेडिट दिलं पाहिजे डेफिनेट, कारण अशा गोष्टी रोज रोज सुचत आहेत आणि प्रत्येकाला सुचत नाही. अजिबातच नाही, याचं सगळं श्रेय मयूर कुलकर्णी आहे. याच्यामध्ये आमचा कुणाचाही काळजी नाही हातवा नव्हत्या, हे त्याची क्रेडिटी आहे पूर्णपणे त्याला. खूप खूप छान वाटतं ते आणि ते प्रेक्षकांना आवडतं. म्हणजे त्यातून पण असं की बाबा कॅलिग्राफी इतकी छान आहे तर चित्रपट किती खास असेल आणि त्यांनी त्यामध्ये ती कथा कशी मांडली असेल ते पाहण्यात पण उत्सुक आहे. त्यानंतर तो जो पूर्ण सार जो होतो ना कथेचा सार, त्याच्यामध्ये त्याने कॅलिग्राफी मध्ये त्या दोन शब्दांमध्ये आणलाय गाव मध्ये हे सगळं महत्वाचं. बरोबर बरोबर, दोन अक्षरांमध्ये आलंय ते सगळं पूर्ण असं गाव त्याच्या खरंच कौतुक आहे त्याचं. मला हे बोलायचं होतं की आता संगीताबद्दल आपण थोडस दोन शब्द बोलूयात आपण की आनंद शिंदेनी आपलं गाणं गायलंय आणि ते इतकं गाणं खास वाटतं. म्हणजे थोडक्यात ते विनोदी पण वाटतं, ते एक आगळवेगळं गाणं वाटतं आणि त्या आवाज आहे आनंद सरांचा शिंदे सरांचा, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही याच्यामध्ये हे सगळं सर्वस्वी आमचे चंदू सर आहेत, त्यांचं क्रेडिट आहे. आणि कसं आहे दुसऱ्याचं क्रेडिट आपल्याला आपले म्हणजे वेडे पण आहे ते पूर्णपणे त्यांनी जे काही केलं आहे ते खरंच आउटस्टँडिंग केलंय. म्हणजे रातोरात घरी जाऊन लिहिणं सुचणं म्हणजे तो माणूस इतका त्या कथा सांगितल्या ते इन्व्हॉल्व्ह झाला होता त्या कथेमध्ये. पुन्हा सगळ्या ती त्याला गाडीवरून जातो सुचलं त्या वेळी आपोआप गाडी सांगून त्यांनी फोन केला अजून की म्हटलं मी घरी तुमच्या घरी येतोय आता मला काहीतरी सुचलंय आणि मला ऐकवायचं आहे आता. बरं ऐकवला तिथं तो माणूस थांबला होता घरी जाऊन रात्रभर जागून पूर्ण गाणी म्हणजे त्यांनी चाल तयार केली आणि दुसऱ्याची आम्हाला सगळ्यांना ऐकली इन्स्टंट. त्या बाबतीत त्या माणसाचं असं आहे ना की तो गाण्याच्या बाबतीत म्हणा किंवा संगीताच्या बाबतीत तो कायमच्या तोंडात किंवा डोक्यात संगीत सुरू असेल तर तो वेडा माणूस आहे त्याचा. पूर्ण क्रेडिट त्यांचं आहे. अरेंजिंग असेल अरेंजिंग आमच्या रमजा चांदेकरांनी केलेलं आहे. अरेंजिंग असेल किंवा बाकीचं जे काय ते त्या दोघांचं आहे आणि सिंहाचा वाटा आहे तो चंदू सरांचा.
खरंच त्यांचं कष्टाचं फळ आता दिसते, कारण आम्ही पाहतोय रील्सवर स्वतः विषय ट्रेंडिंग आहे, त्याच्यावर सर्व रील्स बनवत आहेत आणि ते रील्स मुळे खूप प्रेक्षकवर तयार होतोय आपला आणि ते प्रत्येकाला आवडते की त्याच्यावर आपण रील्स बनवूयात आणि प्रत्येक जण त्याचा रील्स बनवतोय. खूप चांगलं वाटतं ते बघून. नाही रील्स इतक्या बनायला लागले की कुठलं स्क्रोल केलं की तेच यायला लागले. गाणी संगीत पण तसं आहे, ते गायला पण तसं आहे, शब्द पण इतके छान आहेत की त्याच्यावर रील्स बनवायची इच्छा होतेच. आता आता ट्रेंड पण होणार लवकर होतोय. मला चंदूचं यात कौतुक वाटतं की त्यांनी ती दोन अपोज एक पूर्ण मेलोडीस आहे आणि एक पूर्ण रिदम पॅटर्न आणि त्यांचं त्या दोघांच्या बाबतीत रवी आणि चंदूच्या बाबतीत सांगायचं तर जे काही पहिल्या गाण्याचं आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी रिदम नाही वापरलेला. आम्हाला बऱ्याच जण सांगितलं की रिदम वापरा, पण त्यांनी फक्त द्वितार आणि त्या ह्याच्यावरती जे काही मेलडी केलेली आहे तो त्यांना डिसिजन कदाचित आम्हाला पण तेव्हा वाटेल की नाही वापरूया का रिदम वापरूया का एकदा वापरून बघूया, पण ते दोघं फर्म राहिले आणि त्यात खरंच ते चांगली गोष्ट आहे की ते फर्म राहिले. आणि ती दोन टोकं आहेत फिल्ममध्ये, गाणी दोनच आहेत पिक्चरमध्ये, पूर्ण मेलडी त्याच्यामध्ये अजिबात रिदम नाही आणि पूर्ण रिदम तर गाणं, त्यामुळे त्यांचं पण तिथं स्किल दिसून होतं तिथं त्याच्या त्या बाजामध्ये छान सांभाळले ते बाज. हा बाज एक उडत्या चालीचा बाज, ठटक्यातला बाज आणि उत्तरचा बाज खूप छान पद्धतीने सांभाळले. खूप भारी वाटतं रील्स होतं उगच म्हणजे नसलं संगीतकाराचं आपली कॉलर ताट छान मस्त चालतो. त्याच्यावर आपल्या कलाकारांनी जो परफॉर्म केला त्यांची जी केमिस्ट्री आहे ती पण इतकी छान वाटते की त्यामुळे पण खूप वेगळा रंग आला. त्यामुळे तुमचं दिग्दर्शन नाही ते ऍक्च्युली ते दोन्ही पण मुरलेले कलाकार, साहिली म्हणा किंवा कैलास म्हणा, हे मुरलेले कलाकार आहेत, त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि फुलवाताई फुलवाताईने कोरिओग्राफी केली दोन्ही गाण्यांच्या वरती बरोबर आणि केलेली आहे. शूटिंगच्या 8 दिवस अगोदर मुंबईमध्ये त्यांचं रिहर्सल अगदी ताईनी त्यांना घासून घेतलेलं म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना मुंबईत भेटायला गेलो तर दोघांचे चेहरे असे भेंडाळलेले होते, म्हणजे इतकं ताईनी त्यांना रिहर्सल वगैरे करून घेतलेल्या होत्या. पक्का करून गाण्यांचा शिवाय फुलवाताई म्हणजे जे दिसतंय तुम्हाला फुलवाताई विद्वल पाटील ज्यांनी सिनेमाटोग्राफी केली, हर्षल कर्णिक ज्यांनी स्टडी कॅम्प ऑपरेट केलेला आहे, चंदू सर रवी सर या सगळ्यांचं गाण्याच्या बाबतीत यांचं श्रेय आणि सगळ्यात मग त्यांनी तो थॉट गाण्यामध्ये कधी जाऊ दिला नाही म्हणजे पडद्यावरती दिसताना पण. आणि जे दोन कलाकार आहेत त्यांचं कौतुकाचे फोल्ड करून ठेवतात ऑडियन्सला, त्यात शेवटी आपण पडद्याच्या मध्ये कितीही केलं आणि पडद्यावरच्या कलाकारांना जर तो होल्ड नाही करता आला तर सगळ्याचीच माती होती. तुम्ही किती 100 लोक राहा सगळी जबाबदारी असते खांद्यावरती ती कलाकारांचीच असते. आता दोघांनी पण तो पास खूप छान तो ताळून नेला, त्या दोघांनी खूप छान पद्धतीनं सांभाळला तो सगळं. त्यामुळं बरोबर खूप छान काम केलं त्यामध्ये. आणि सायली मॅडम आणि कैलास सर यांची निवड कशी झाली सांगू शकाल? कैलास आम्ही जेव्हा स्क्रिप्ट लिहित होतो म्हणजे चर्चा करत होतो गाव बाबा शॉर्ट फिल्मचे पहिला स्क्रिप्ट वाचन झालं रवीच्या ऑफिसमध्ये, स्क्रिप्टचं वाचन झालं आणि त्यानंतर मग आमची चर्चा होती कुणाला ह्या हिरोच्या रोलसाठी आपण कुणाला घेऊ शकतो. मग हे रवींद्र चांदेकर जे आहेत तर ते एकदम म्हणले अरे आपण तू येणार बघितलंस अरे म्हणजे भीमनगर मोजामध्ये बघितलेलं आहे मी त्यांना. मग ते म्हटलं अरे हा म्हटलं मग तिथून पूर्ण जेव्हा मी ड्राफ्ट दिला तेव्हा मग तो पूर्ण ड्राफ्ट कैलासला डोळ्यासमोर ठेवून दिला. साहिली बांधकरांच्या बाबतीत कसं झालं की चैताली गानू नावाच्या माझ्या एक मैत्रीण आहेत ज्यांनी कॉस्ट्युमचं काम केलेलं आहे आणि आता बऱ्याच मुलाखतीमध्ये त्यांनी पण सांगितलेलं आहे की 11th hour त्यात आम्ही त्यांना अप्रोच झालो. ऍक्च्युली सायलींचे आभार आहेत, खूप आभार मानायला पाहिजे. त्या 11th hour तयार झाल्या, एक वेगळी ऍक्ट्रेस होती आणि ऐनवेळा नाही होऊ शकलं काही गोष्टी. आम्ही टेन्शनमध्ये बसतो का काय करायचं बाबा आता हिरोईन 2-3 शूटिंग आहे 2-3 दिवसावर अक्षरशः 2-3 दिवसावर शूटिंग होतं, हिरोईन तर नाही आहे मिळत नाहीये जी होती ती आउट झाली मग काहीतरी कारण झाली मग करायचं काय. मग आम्ही चैताली तेव्हा नेपाळमध्ये होती कॉस्ट्युमच्या कामासाठी आली होती, मग आम्ही सगळे टेन्शनमध्ये बसलो होतो काय करायचं. मग चैताली म्हणाली अरे म्हटली मी एक फिल्म केली हिंदी हिमोलित नावाची आणि त्यात एक मुलगी होती म्हटली की तुला एकदा तिला मी बोलते एकदा तिला व्हिडिओ मागून घेते तू बघ तुला आवडला तर आपण फॉरवर्ड करूया.
आणि मला विशेष कौतुक असतं म्हणजे बऱ्याच जणांचा सुरुवातीला अपोज होता की सगळ्यांचं म्हणणं असतं की फिल्म मधली जी हिरोईन आहे ती थोडी राबली जावी, गावाकडची यावी, की मुंबईतल्या मुलीला जमणार का, तो बास फक्त जमेल की नाही काय नाही. आणि ही शंका मला पाहिजे की मुंबईतल्या असल्यामुळे तुला जमेल का तो कोल्हापुरी बास किंवा तो कोल्हापूर कोकण सीमा भागातला तो बास पकडायला. पण तेव्हा तिनं जेव्हा चैतन्यने तिला फोन केला सायलीला तर त्या मुलगीचं कौतुक असं की मला तिच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट अशा बद्दल आहे की तिनं कुठल्याही आडेवाडे न देता ती जिथं रस्त्यावरती होती कुठल्याच कट्ट्यावर बसून तिनं काही तर तो त्यातलं शूट केलं आणि लगेच पाठवलं. 10 मिनिटाला तिनं एक डेडिकेशन असतं ना की बाबा नाही मला काम डेडिकेटली कुठे जाईल, ही गोष्ट मला प्रचंड आवडली. त्या बाबतीत त्या मुलगीला खरंच मानायलाच हवं. त्यामुळे बाकीच्या एकदमच कैलास थोडेसे आपले सर्वसाधारण आहे दिसायला, ही एकदमच मुंबई टिपिकल मुंबईकरची वाटते. लोक काय म्हणते आहे म्हटलं हरकत नाही, म्हटलं लोक म्हणायचे म्हणू देत. शेवटी अभिनय तुमचा बोलतो, तुम्ही दिसता कशापेक्षा तुमचा अभिनय बोलतो. तुम्ही जर फिल्म बघाल ना तर ही पालीला घाबरणारी मुलगी, ती स्वतःच म्हटली होती मी पालीला घाबरायची आणि मी रेड्यासोबत काम केलंय. तिनं आली ती ज्या जिथे शूटिंग होतं रेड्यासोबत ती मालकासोबत जाऊन त्या रेड्यासोबत ती थांबली, रेड्या कसं लावतात ते तिनं पाहिलं. 2 दिवस तिने त्या रेड्यासोबत घालवले म्हणजे अगदी तुम्हाला पटणार झाली एक्झॅक्टली. आणि किती खूपच कमी वेळ, एक एक 2 दिवस अगोदर फक्त. आणि तिनं ज्या पद्धतीनं सगळा हे करून घेतलं ना, प्लस करून घेतलं ना, हे खरंच कौतुक. त्यामुळे असं वाटतं की यार पाठ टाकून देतो की असं आईला जो निर्णय घेतला आणि बऱ्याच वेळा असं होतं की हा ना बऱ्याच वेळा असं होतं की आपण लास्ट मोमेंटला जे डिसिजन घेतो ना ते फार परफेक्ट चपकल बसतात. हे तेच उदाहरण आहे असं म्हणायला पदर बघितला की तुम्हाला खरंच म्हणजे कैलासारखा एक तगडा कलाकार आणि शायरी तुम्हाला कुठेही तशीच मुली नसणार, ती पहिलीच फिल्म तिची लीग मधली सयाजी नाच पुरस्कार मिळत. तिचं नाटक पाहिलंय मोरंग मंचावर एकदम ती सुटते म्हणजे ती भारीच आहे ती. पण पडदा समोर कैलासना टक्कर देते ती नुकतली, म्हणजे असं कुठेही वाटत नाही की नवीन पहिली फिल्म आहे तिची किंवा ती कुठे काय. अजिबात अजिबात खूप भारी आणि प्रश्न नाही प्रश्न. आणि मुळात मी तुम्हाला असं की तुम्ही असं बोला, मी सायलीला ती बिचारी मला क्रेडिट देते की सगळं आमचं दिग्दर्शकाचं क्रेडिट आहे, त्याच्यातला काही भाग नाही आहे. मी कलाकारांना मी सीनच्या आदल्या राती आम्ही कुठे भेटलेलो मी आणि सगळी रूम मध्ये सगळेजण बसलेलो. मग सायलीने मला विचारलं तुम्हाला काय अपेक्षित आहे, मी कसं बोलू काय करू. म्हटलं सायली ही कॅरेक्टर मी लिहिलंय जे पाहिजे तुम्ही कागदावर आणलंय, पुढे काय करायचं तुम्ही करा, मी अजिबात सांगणार नाही. कारण कसं होतं दिग्दर्शकांचं कलाकारांना सांगितलं तर कलाकारांमध्ये तो दिग्दर्शक दिसत राहतो आणि मला ते नको होतं. मला पडद्यावरती मी दिसायला नको पाहिजे होतं. आता जे दिसते ना सायलीचं 100% श्रेय किंवा कैलासरांचं पण 100% श्रेय त्यांचं बरोबर. फक्त हा मी कधी सांगायचो एखादा जर मोमेंट मला हवी तशी आली नाही किंवा काहीतरी बेसिक चुकलं तर मी सांगायचं सर हे फक्त जरा असं घेऊन बघा हे कसं वाटतं, पटलं तर तुम्ही घ्या. त्यामुळे मी माझं कुठेही नाजूक आलं पाहिजे हे तुम्हाला मी सोडलेलं आहे, ही तुम्ही तुमची चौकट आहे, तुम्ही कसंही उद्या. त्यामुळे त्याचा बेनिफिट त्या दोघांनी इतके पारकावी त्यात घातलेले आहेत ना की जे मी इमॅजिन पण केलेलं होतं. तिची तिचा एक सायलीचा एक तक्या करा त्याच्यामध्ये की काय मॅटर काय मॅटर आहे तिचं काय पण झालं ती म्हणत असते काय मॅटर आहे. तर तिनं तर ज्या पद्धतीने तो लेजा आणला हा मी इमॅजिन पण केला नव्हता. हे प्रत्येकाने खूप छान छान पारकावी घातले प्रत्येक कॅरेक्टर ज्यांची एक त्यांची पण भूमिका आहे ना त्यांनीही त्यात तुम्ही बघा म्हणजे कॅरेक्टर तुम्हाला असं वाटणार ज्यांनी फिल्म बघितलं ते असं म्हणतात की तुम्ही हे शूटिंग केलं असं का नाही वाटत, तुम्ही कॅमेरे लावून ठेवले कोणाला माहित नाही असे त्यांचं ते शिवाय हा एक्झॅक्टली कॅज्युअली सुरू झालं. ऍक्च्युली त्याचं क्रेडिट आणि या सगळ्याचं क्रेडिट ऍक्च्युली तुम्हाला जातं कारण तुम्ही त्यांना ते फ्रीडम दिलं तुम्हाला जातं. कारण मी जास्त आपली चर्चा सुरू झाल्यापासून मी एक गोष्ट नोटीस केली की तुम्ही स्वतः एका पैशाचंही क्रेडिट स्वतःकडे घ्यायला बघत नाही पण डेफिनेटली या बाबतीत या बाबतीचा 100% क्रेडिट तुमचा आहे की तुम्ही त्यांना फ्रीडम ऑफ वर्क दिलं की तुम्ही तुमच्यातला कलाकार त्या कॅरेक्टरला कसा मॅच करताय ते तुम्ही करा आणि जर काय चुकलं तर मी आहे बरोबर क्रेडिट तुमचा आहे. त्यामुळे मी घाबरलो का नाही अनुभव माणूस होता चंद्रशेखर सरवाडी बरेच होते
दिग्दर्शक हा कॅप्टन असतो ना, जबाबदारी दिग्दर्शकाच्या खांद्यावर असते. तुमचे कॅप्टनशिप सर, तुमचे कॅप्टनशिप खाली जे आता सगळं सर्व होते ते आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय, त्यांना ते आवडतंय. आणि आता आम्ही पाहतोय सर प्रत्येक ठिकाणी, आता आमच्या शेजारी जर कोणतरी असेल, गाडीवर असेल, त्याच्या मोबाईल मध्ये पण आपल्या रील्स आहेत. कुठे जर गेले दुकानामध्ये कुठले तर टीव्ही असेल, तर टीव्हीवर पण आपली गाणी चालू आहेत, माय बोलीवर किंवा प्रत्येक आपली गाणी चालू आहेत. आणि प्रत्येक जण आपल्या श्रीमंत कौतुक करतोय आणि त्याचा श्रेय प्यायला तुम्हाला. काल काल आम्ही पोस्टर वर्क करत होतो सगळं, आम्ही गावोगावी गडी जिथे शूटिंग झालं गडीगलज मध्ये तिथं पोस्टर वर्क करत होतो. तर तिथं एक ज्या एका ठिकाणी मी हे लावत होतो तिथं बार होता, आणि बारच्या बाहेर बसून मस्त बिअरचा गोड घेत एक माणूस ते रेगामस गाणं म्हणत दलत होता. छान वाटत इतकं बाहेर बसून भारी वाटतं, कारण आपला प्रेक्षक आपल्यावर इतकं प्रेम करतो, आपल्यावर इतका जीव लावतो की ते पाहून खूप भारी वाटतं. त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं देतोय याचा पण खूप अभिमान होतो स्वतःचा. त्यामुळे आपली आपला जो विषय आहे खरंच खूप छान आहे, प्रेक्षकांना तो नक्की आवडणार, हे माझं एक पर्सनल तर मत आहे. नक्की होणार, कारण आता आम्ही रिव्ह्यूज पण बघतोय गाणी सुद्धा, आपण गाण्याचे जरी रिव्ह्यूज कमेंट्स वगैरे बघितल्या ना तरी पण डेफिनेटली इवन इथे सुद्धा आपण आता लाईव्ह आहे, इथे सुद्धा बऱ्याच लोकांनी आपल्याला अशा कमेंट दिलेल्या आहेत की फार मेहनत घेतली आहे सरांनी, आरोप सरांनी अशा. मी आता कमेंट्स पण वाचतोय त्या मध्ये मध्ये, त्यामुळे लक्षात येत आहे की म्हणजे हे दिसतात का आम्हाला माहिती नाही, कारण पहिल्यांदा असं कुठे दिसतं लाईव्ह आलोय मला, हे कुठे दिसतं मला काहीच माहिती नाही. माझं डेब्यूट केलंय तुम्ही इंस्टाग्राम लाईव्ह वरती पहिल्यांदा. बरोबर ते क्रेडिट आम्हाला जातं इंस्टावरती, हे एक सुरुवात आहे. त्यानंतर तुमचे अजून चित्रपट येतील, आपण अजून भेटू, आपण प्रत्येक आपण प्रत्यक्ष भेटून आपण इंटरव्ह्यू करू, आणि तुमच्यासोबत काम करायला तर नक्कीच आवडेल मला, माझ्या टीमला, सर्वांना. नक्कीच करू. हो सर, हो सर. बरं आता आपला चित्रपट कधी रिलीज होतोय आणि त्याबद्दल थोडं बोला आपण, मग हे करूया. येस, 21 जूनला महाराष्ट्रात रिलीज होतोय चित्रपट. तर प्रेक्षकांना विनंती आहे की जाऊन बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा, एक वेगळं वाढच करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडेल, तुमच्या अवतीभोवती घडणारे प्रसंग आहे त्याच्यामध्ये, अवतीभोवती घडणाऱ्या बऱ्याच कथा याच्यामधून आहेत. तर 21 जूनला मोठ्या पडद्यावरती बघा, ओटीटीवर यायची वाट नका बघू, आणि पायरसी नका, या दोनच अपेक्षा आहेत. पायरसी महत्वाची गोष्ट, कारण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे. तुम्हाला मोबाईलवर किंवा टीव्हीवर इतका आनंद येणार नाही, त्यामुळे प्रत्येक सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि मजा करा. येस, तेच महत्व, कारण पिक्चर हे मीडियमच असं आहे की पडद्यावरती बघितल्यासाठी मजाच नाही घेत आहे, मजाच नाही. आम्ही फिल्म करताना पण ओटीटी किंवा युट्यूब साठी अशा ह्याने केलीच नव्हती, फिल्मच्या हिशोबाने केली होती. त्यामुळे फिल्मची मजा ती फिल्म मध्येच आहे, तुम्ही कितीही ओटीटी चॅनल्स आले किंवा फक्त प्रेक्षकांनी थिएटर पर्यंत यावं ही एवढीच अपेक्षा, कारण जर ते आले नाही तर ज्या प्रकारे आपलं आता गाणी म्हणा किंवा हे सगळं पॉप्युलर व्हायला लागले, त्या ते बघता प्रेक्षक नक्कीच थिएटरला येऊन हा पिक्चर बघतील आणि प्रेक्षकांचं प्रेम नक्कीच मिळेल. थँक्यू थँक्यू, तीच अपेक्षा आहे सध्या तरी. येस सर, बरोबर. ठीक आहे सर, तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू, संपूर्ण टीमला शुभेच्छा. आणि थँक्यू की असं मुलाखत नाही वाटली, अशी ज्या छान मित्र बसून गप्पा वाटलं, त्यामुळे थँक्यू सो मच. बरोबर, त्याबद्दल थँक्यू सो मच. चित्रपट थिएटरला जाऊनच बघणार आहे आम्ही, स्टोरी टाकूच इंस्टाग्रामवर. सगळ्यांनी, सगळ्या प्रेक्षकांनी, आपल्या ऑडियन्सनी हा पिक्चर थिएटरला जाऊन बघावा ही विनंती. येस प्लीज.
थँक्यू इतके सर, थँक्यू सो मच, थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर, बाय बाय बाय.